मेळघाटात पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आणि केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्यामुळे मेळघाटातील नागरिक मोठ्या शहरांमध्ये रोजगाराकरिता स्थलांतरित होत असतात. मोठ्या शहरात रोजगार करिता स्थलांतरित झालेल्या नागरिकांसोबत अनेक घटना आणि गैरप्रकार घडत असल्याची बातमी अधूनमधून मिळत असते. अशाच प्रकारची एक खळबळजनक माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार धारणी तालुक्यातील धोद्रा निवासी रामदास जांबेकर हा आपल्या पत्नी सरला जांबेकर व मुलगी पूजा आणि मुलगा रामेश्वर यांच्यासोबत नाशिक येथील एका दालमिलमध्ये काम करण्याकरिता सहकुटुंब गेले होते. रामदास जांबेकर व त्यांची पत्नी दालमिलमध्ये रोजंदारी तत्वावर कामावर होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार दोघांना दालमिल मालकाकडून कामाचा मोबदला मिळाला नव्हता, म्हणून ते काम सोडून आपल्या गावी धोत्रा येथे आले होते. गेल्या 30 जून 2021 रोजी दाल मालकाने रामदास जांबेकर याला मुंबई येथे आपले पैसे घेण्याकरिता बोलाविले होते. रामदास मुंबई पोहोचल्यानंतर आपल्या मित्रांच्या विलेपार्ले येथील खोलीमध्ये रात्रभर थांबला व त्यानंतर रात्री अचानक संशयास्पद त्याचा मृत्यू झाला. दालमिल मालकाकडे पैशाकरिता रामदासचा खून केला असल्याचा आरोप प्रत्यारोप आणि खमंग चर्चा मेळघाटात केली जात असून पोलीस तपासानंतरच सर्व काही उघडकीस होणार आहे. रामदासचा मृतदेह अंधेरी रेल्वे स्थानकातील महानगरपालिका कपूर रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता ठेवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मृतक रामदास जांबेकर यांच्या वडिलांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना न्याय मागितला आहे. जयरंजी साहेब, ये रामदास नाशिक में काम कर रहा, तो अब कौन सा कंपनी काम कर रहा हम ये मालूम नहीं. हम गरीबी साहब है, हमारे 4 लड़का है, तो उसका पिताजी मैं बोल रहा हूँ. तो अब वो क्या हो गया क्या नहीं हमको पता नहीं है. अब वो यहाँ से नासिब से बम्बई लेके गया बोले दवाखाना में, तो मतलब गुजर गए करके हमको मुंबई में फोन आया. तो इसके लिए अब फिर वो साहब लोग मोटर कार से ले गया बोलते बम्बई दवाखाना में. अभी इतना पता है. और फिर हमरे धोद्रा में ये तालुक हमारा पीटाम्बा पोस्ता तिटाम्बा तालुक धारने जिला अमरावती. और जो हमारा जो घटना हो गया वो जैसे कैसे हमारे घर को पहुंच दे बाबा, हम गरीब इंसान. तस्मीन शेख, सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज, मेळघाट.